रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, आयुष्याचा प्रवास करत असताना आपलं कुणीतरी असावं लागतं. समजून सांगणारं नाही तर समजून घेणारं असावं. नुसतं कॉलवर बोलणारं नाही तर भेटून बोलणारं असावं. डोळ्यामध्ये दुःखाचं अश्रू नाही तर आनंदाचं अश्रू देणारं असावं. वेळ असल्यावर नाही तर वेळ काढून बोलणारं असावं. सुखातच नाही तर दुःखामध्येही साथ देणारं असावं. टाइम जात नाही म्हणून बोलणारं नाही तर मन राहत नाही म्हणून बोलणारं असावं. रडवणारं नाही तर हसवणारं असावं. चेहऱ्यावर स्माईल जरी असली तरी मूड वाप काय असं विचारणारं असावं. विचारून नाही तर डोळ्यामध्ये पाहून समजून घेणारं असावं. काही क्षणासाठी हात नाही तर आयुष्यभरासाठी साथ देणारं असावं. म्हणून दोस्तानो, आयुष्याचा प्रवास करत असताना असा एक तरी माणूस आपल्या आयुष्याच्या प्रवासासाठी सोबत असावा. नक्की विचार करा. चला दोस्तानो, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सर्वात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगामध्ये कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायामध्ये चप्पल टाकणं हे जास्त सोपं असतं. काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात तर करून दाखवायच्या असतात. मनात वेगळा भाव, चेहऱ्यावर वेगळा भाव, बोलण्यात वेगळा भाव, वागण्यात वेगळी कृती, म्हणजेच कपटीपणा. लोकांच्या मतलबाच्या गोष्टी पूर्ण झाल्या की त्यांचं खरं चेहरं समोर यायला लागत असतात. कितीही जवळची व्यक्ती असू द्या, एक ना एक दिवस ती आपल्याला नक्की कंटाळून जाते. कधी कधी शब्द ढाल वाटत असले तरी मौन त्यापेक्षा जास्त जहाल असत. खर तर आपलं मन हे स्वतःला जपता आलं पाहिजे. दर वेळेस कशाला दुसऱ्यावर अवलंबून राहायचं? कुठं थांबावं आणि कुठं थांबून राहू नये हे कळालं की जगणं सोपं होऊन जातं. काही लोकांना वेळेच जाणीव करून देणं हे गरजेचं असतं की मस्करी करणं आणि एखाद्याचं मन दुखावणं यात फरक असतो. हातामध्ये हुकमाचा एका असला तरी प्रत्येकाला संधी साधता येत नसते. तात्पुरता मिळालेला आधार आणि उसनं मिळालेलं प्रेम याचं आयुष्य फार कमी असत. कौतुक हे बऱ्याचदा लांबच्या लोकांकडून होत असत. जवळच्यांचा सगळा वेळ हा शंका घेण्यात आणि नावं ठेवण्यात जात असतो. आयुष्यातील कोडी सोडवायला माणसांच्या स्वभावात गोडी असावी लागते. दुसऱ्यांच्या दत्तक घेतलेल्या विचाराने आपला वंश पुढे जात नसतो. वैचारिक वंशावर चालू ठेवायचे असेल तर स्वतःच्या मेंदूशी प्रणय करता यायला हवा. त्याशिवाय नवीन विचारांचं अपत्य हे जन्माला येत नसतं. जीवनपणी कसा आहेस हे न समजणारे मेल्यानंतर कसा मेला हे नेहमी विचारतात.
माणसानं सगळ्यांना फसवावं, परंतु त्या माणसाला कधीच फसू नये ज्याचा देवापेक्षा आपल्यावर जास्त भरोसा होता आणि आहे. जी व्यक्ती रडल्यावर स्वतःचं डोळं स्वतः पुसून उठून परत एकदा नव्यानं सुरुवात करू शकते, ती व्यक्ती आयुष्यात एकट्यानं स्वतःच्या आयुष्यासाठी काहीही करू शकते. पूर्वी लोक काळजीपोटी विचारपूस करायचे आणि आताची लोक गरजेपोटी विचारपूस करतात. ताकदीची गरज ही तेव्हाच लागते जेव्हा काही वाईट करायचं असतं, नाहीतर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच हे पुरेसं असतं. कट कारस्थान करणारी माणसं आपल्याच जवळची असतात हे कालही सत्य होतं आणि आजही सत्य आहे. त्या माणसांना वेळीच ओळखा. कधी कधी आपल्याला रोजच्या धावपळीच्या आयुष्यात काही निवांत क्षण हवे असतात, ते मिळतीलच असं नाही. ते क्षण चोरून एन्जॉय करता आलं की जगण्यातला आनंद हा वेगळा मिळवण्याची गरज नसते. माणूस एक वेळ मनातल्या भावना विसरू शकतो, पण काळजाला लागलेल्या जखमा कधीच विसरू शकत नाही. रागाला आवरता आलं की नात्याला सावरता येतं. समोरचा व्यक्ती एकदा खोटं बोलला असेल तर तो मूर्ख आहे हे समजून त्याला माफ करा, पण तो वारंवार खोटं बोलून सुद्धा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत असाल तर मूर्ख तो नाही, तुम्ही आहात. खूप व्यक्ती भेटत असतात, पण एक आपुलकीचं नातं फार कौचित काही लोकांबरोबर जुळतं. त्या नात्याला नाव नसतं, परंतु त्या नात्यात काळशी जिव्हाळा हा खूप असतो. जगाची नजर तुमच्याविषयी कधी स्थिर नसेल, त्यामुळं स्वतःच्या नजरेत मोठं व्हा.